काय रे निनाद, काय झालं? चेहरा पाडून का बसलेस? काही प्रॉब्लेम आहे का? अरे डॉक्टर म्हणाले की आपला बंटी गतिमंद आहे रे. माझ्या पायाखालची जमीनच सरकले यार. अहो सांग, गाळू नकोस. आपण ऑक्युपेशन थेरपी देऊ त्याला, खूप सुधारणा होईल त्याच्यात. म्हणजे ऑक्युपेशन थेरपीने ऑटिझम, ADHD अशा आजारांवर सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीने मुलांची लक्ष देण्याची क्षमता, समवयीन मुलांमध्ये खेळणं, बोलणं, शैक्षणिक दैनंदिन कामं यात स्वावलंबन दिसून येत. खूप धीर वाटला बघ. फक्त एकच काळजी घ्यायला हवी, उपचार करणारी तज्ज्ञ व्यक्ती ही महाराष्ट्र राज्य ऑक्युपेशनल आणि फिजिओथेरपी काउन्सिल यात नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ऑक्युपेशनल थेरपीचे उपचार हे महाराष्ट्र राज्य ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी काउन्सिलकडे नोंदणीकृत असलेल्या ऑक्युपेशनल थेरपिस्टकडूनच करून घ्या.